नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो. काल मला आयुष्याने काय शिकवली आज चर्चासत्रामध्ये. आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 9 ऑक्टोबर 2023 तारीख आहे आणि 8 तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे. काल माझ्या एका मित्राने एका प्रोग्रामला बोलवलं होतं पीडियाट्रिशियन म्हणून. मी आणि माझे दोन पीडियाट्रिशियन मित्र आम्ही तिघांना ते आमंत्रण होतं. कार्यक्रम हा अग्रवाल समाजाने आयोजित केलेला होता. त्यांचं 13 तारखेला अग्रसेन जयंती असल्यामुळे त्यांनी वेगवेगळे सामाजिक प्रोग्राम ठेवले होते. त्यामध्ये सुदृढ बालक स्पर्धा काल ठेवली होती त्यांनी. तिथे जज म्हणून 3 पीडियाट्रिशियनला आम्हाला बोलवण्यात आलं होतं. अनुभव खूप छान होता. खूप चांगला ऑर्गनाईज केलेला तो प्रोग्राम होता. तिथे बरेच पालक आले होते त्यांच्या बाळांना घेऊन, त्यांची तपासणी करून, त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तर आणि त्यांना सल्ला दिल्यानंतर त्यांना काही पॉईंट्स आणि मार्क्स देण्यात आले. त्यानंतर त्यामधून पारितोषिक देण्यात आलं पहिल्या 2-3 लोकांना, जे काही वयोमर्यादेनुसार ठरवण्यात आले होते त्यानुसार. काय तो अनुभव होता, मला त्यातून काय शिकायला भेटलं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची बातमी वाचण्यात आली ही सध्याच्या चाललेल्या इस्रायल आणि पॅलेस्टीन यांच्या युद्धाबद्दल आहे. इस्रायलवर हल्ला करून ऑलमोस्ट 2-3 दिवस झालेत. आता हमास ग्रुपने तो हल्ला केला आहे. हमास ग्रुप काय आहे नेमकं, गाझा पट्टी म्हणजे गाझा स्ट्रीप जी आहे ती कुठे आहे, काय ते गाझा स्ट्रीपचं महत्त्व आहे, हे युद्ध काही नवीन नाही आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पॅलेस्टीन आणि इस्रायलचं युद्ध खूप जुनं आहे, दशकांपासून ते चालत आलं आहे. काय तो प्रकार आहे नेमका, याबद्दल थोडंसं डिटेल माहिती मी काढण्याचा प्रयत्न केला. ती तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न नक्कीच या व्हिडिओमध्ये करणार आहे. आणि ट्रेंडिंग न्यूज सेक्शनमध्ये मी काल दिवसभरामध्ये इंडियन एअरफोर्स डे म्हणून साजरा जो झाला त्याच्याबद्दलची माहिती सांगणार आहे. इंडियन एअरफोर्सने नवीन चिन्ह स्वीकारलं आहे. त्यांनी आता चिन्ह बदललं आहे. काय ती चिन्ह आहे, या नवीन चिन्हाचं काय महत्त्व आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या काल वर्ल्ड कपच्या साखळी सामन्याबद्दलची माहिती सांगणार आहे. भारताने काल ऑस्ट्रेलियाला हरवलं, पण एक वेळ अशी होती की भारतातले सर्व क्रिकेट प्रेक्षकांना किंवा क्रिकेट चाहत्यांचं लक्ष अतिशय विचलित झालं होतं आणि अतिशय दुःखी प्रसंग उडवला होता जेव्हा भारताच्या 2 धावांवर 3 विकेट्स पडल्या होत्या आणि 3 बॅट्समन सुरुवातीचे 0 रनवर आउट झाले होते. त्यामुळे तेव्हा सर्वांचं टेन्शन वाढलं होतं. फायनली KL राहुल आणि विराट कोहली यांनी चांगली बॅटिंग करून भारताला विजय मिळवून दिला. काय घडलं त्या मॅचमध्ये मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी मनापासून आधीच धन्यवाद, कारण या जे काही व्हिडिओज आहेत माझ्या आयुष्यातून मी जे काही शिकतो ते तुमच्यासमोर सादर करण्याचा हा छोटा प्रयत्न असतो. ते जर तुम्हाला आवडत असतील आणि आवडत असेल तर तुमच्या आसपासच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त ते शेअर करण्याचा प्रयत्न करा. कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण ही सुदृढ बालक स्पर्धेत जज म्हणून अटेंड केल्यावर होती. अग्रवाल समाजाने तो कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. माझ्या एका मित्राने आम्हाला जज म्हणून तिथे बोलवलं होतं. 3 पीडियाट्रिशियन्स आम्ही होतो, तिथे जज म्हणून गेलो. वेगवेगळे पालक त्यांच्या मुलांसोबत घेऊन मुलामुलींसोबत आले होते. तिथे त्यांचं वॅक्सिनेशन कार्ड चेक करणे, बाळाची तब्येत तपासणे, सुदृढ आहे की नाही, आई वडिलांना त्याच्या तपासण्याबद्दल किंवा त्याच्या आरोग्याबद्दल काही प्रश्न आहेत का, त्यांची उत्तरं देणं, याबद्दल बरेच चांगल्या गोष्टी विचारांची देवाणघेवाण झाली. त्या पालकांना त्या कार्यक्रमाचा फायदा व्हावा असा एक चांगला हेतू त्यामागे होता आणि तसं झालंही. नंतर मग आम्ही सुदृढ बालक स्पर्धेमध्ये 0 to 1 year आणि 1 to 3 year असे 2 कॅटेगरीजमध्ये विनर्स घोषित केले. विनर्सपैकी बऱ्याच जणांना पारितोषिक आमच्या हाताने, काही ऑर्गनायझर्सच्या हाताने झालं, आमचा सत्कार तिथे झाला. अग्रवाल समाजाने तो कार्यक्रम त्या या सुदृढ बालक स्पर्धेसोबत बाकीसुद्धा कॉम्पिटिशन्स ठेवले होते. म्हणजे जसं की चेस कॉम्पिटिशन होती, कॅरम कॉम्पिटिशन होती, बऱ्याच दुसरे कॉम्पिटिशन्स होते, आणखी महिलांसाठी काही प्रोग्राम्स होते. 13 तारखेला त्यांची अग्रसेन जयंती असल्यामुळे त्यांनी मागच्या 1-2 आठवड्यामध्ये शनिवार रविवार असे कार्यक्रम, विविध कार्यक्रम सोबत ठेवले होते. ती एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे तिथे गेल्यावर मला जाणवलं की समाजातील एका पर्टिक्युलर समाजातील लोकांना एकत्र आणून अशा चांगल्या ॲक्टिव्हिटीज करणे त्यानिमित्ताने, म्हणजे अग्रसेन जन्मजयंतीच्या निमित्तानेही जर अशा चांगल्या ॲक्टिव्हिटीज होऊन फॅमिलीज जर एकत्र येत असतील किंवा फॅमिलीमध्ये आपल्या एकमेकांच्या चांगले विचार एक्सचेंज होत असतील तर का नको करायला, असा चांगला विचार माझ्या मनात आला. तो कार्यक्रम खूप चांगला होता, चांगल्या पद्धतीने त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं, कुठेही काही गोंधळ वगैरे झाला नाही. उलट ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचं मनोरंजन, त्यांना सर्वांना फायदा झाला
आणि आम्हालाही डॉक्टर म्हणून तिथे चांगला त्यांनी बराच आदर सत्कार केला. त्यानंतर कार्यक्रमाच्या आधी नाश्ता नंतर जेवण याचं त्यांनी ऑफर केली होती. महत्त्वाचं म्हणजे कोणी एका व्यक्तीला आपण जज म्हणून बोलवलं त्याचा व्यवस्थित आदर सत्कार करणे, त्यांनी जे काही काम करणं आहे ते आम्ही तिथं पिडियाट्रिशियन म्हणून जे काही आमचं काम आहे ते तर आमचं काम चांगलं केलंच, त्यासोबत तिथे जाऊन समाजाला आपल्याकडून काहीतरी चांगलं देता आलं पाहिजे. म्हणजे तिथे आलेल्या पालकांच्या मनातील जरी एका जरी प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ शकलो व्यवस्थित, आणि त्यांना जर त्या प्रश्नाच्या उत्तरासोबत जर बाळाला घरी घेऊन बाळाच्या काळजीमध्ये जर त्याचा फायदा झाला तर नक्कीच त्या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं मी म्हणेन. आणि तसंच काहीसं झालं, त्यातून एक शिकायला भेटलं की असे कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम जास्तीत जास्त ऑर्गनाईज झाले पाहिजे. म्हणजे कोणत्या एका व्यक्तीच्या जयंतीमुळे मोठी रॅली काढायची आणि रस्ता ब्लॉक करायचा किंवा या गोष्टी करण्यापेक्षा असे सामाजिक कार्यक्रम, एखाद्या तुमच्या समाजातील एखाद्या महान व्यक्तीचा जर जन्मजयंती किंवा पुण्यतिथी असेल तर ते जास्त ऑर्गनाईज करण्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा छोटासा विचार माझ्या मनात आला. तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही इस्रायल आणि पॅलेस्टीन यांच्यात चाललेल्या युद्धाबद्दल आहे. पॅलेस्टीनचा हमास ग्रुप याने काही दिवसांपूर्वी इस्रायलवर हल्ला केला, हजारो क्षेपणास्त्र त्यांनी डागले, बरेच मिलिटंट्स घुसले होते इस्रायलमध्ये. सध्याची परिस्थिती तिथली अगदी चांगली नाही आहे. गाझा स्ट्रीप किंवा गाझा पट्टी याबद्दल तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल. गाझा पट्टी हा एक इस्रायलच्या कंट्रोलमध्ये असले इस्रायलच्या कंट्रोलमध्ये त्याची बॉर्डर आहे. जवळपास 10 किलोमीटर वाईड आणि 40 किलोमीटर लांब असा तो भाग आहे, ती गाझा पट्टी असं त्याला म्हणतात. जगातली ऑलमोस्ट खूप जास्त घनता असलेली, लोकसंख्या घनता असलेला तो भाग आहे. 23 लाख लोक जवळपास तिथे राहतात एवढ्या छोट्या भागामध्ये. त्याच्यावर कंट्रोल हमास ग्रुपचा आहे. हमास ग्रुपची स्थापनाच यासाठी झाली की त्यांचा महत्त्वाचा हेड मोटो हाच आहे की इस्रायलला नष्ट करणे, इस्रायल आहे यावरच त्यांचा विश्वास नाही. त्यांचं म्हणणं की पॅलेस्टीनच एक्झिस्ट करतं आणि तो एक मिलिटंट ग्रुप आहे ज्याचं कंट्रोल आहे गाझा स्ट्रीपवर. गाझा स्ट्रीपच्या बॉर्डरवर इस्रायल आणि इजिप्त या दोन देशांचं कंट्रोल आहे. नेहमी आपण ऐकतो की यांच्यामध्ये द्वंद्व चालू असतं आणि युद्ध चालू असतं. गेल्या 3-4 दिवसांमध्ये हे युद्ध आणखी पुढच्या लेवलला गेलं आहे असं जाणवतं आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला त्याचा थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट नक्कीच पडणार आहे. या निगेटिव्ह इम्पॅक्ट मुळे काय काय नुकसान होतं शेअर मार्केट म्हणा किंवा सर्व गुंतवणूकदार म्हणा किंवा ओव्हरऑल जगाला काय नुकसान होतं हे तर आपल्याला येणारा काळच सांगेल. पण नेमकं गाझा स्ट्रीप काय आहे, हमास काय आहे, याबद्दल फार डिटेल छान डिटेल एक आर्टिकल बीबीसीने पब्लिश केलं. त्या आर्टिकलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल. जर तुम्हाला त्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर नक्की त्यावर क्लिक करून तुम्ही वाचू शकता. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही इंडियन एअरफोर्स डेबद्दल होती. 8 ऑक्टोबर रोजी इंडियन एअरफोर्स डे साजरा केला जातो. 1932 साली याच दिवशी इंडियन एअरफोर्सची स्थापना झाली होती. जवळपास 72 वर्षानंतर इंडियन एअरफोर्सने काल त्यांचं चिन्ह बदललं आहे, एनसाईन त्याला म्हणतात. हे चिन्ह बदललं आहे, काय नवीन चिन्ह आहे याची बातमी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल. तुम्ही नक्की त्यावर क्लिक करू शकता किंवा तुम्ही गुगलवरही इंडियन एअरफोर्स न्यू एनसाईन असं जर टाकलं तर काल जो नवीन चिन्ह स्वीकारलं इंडियन एअरफोर्सने त्याबद्दल तुम्हाला ते त्याची इमेज बघता येईल. काही दिवसांपूर्वी नेव्हीनेही तसं केलं होतं, त्या नेव्हीने सुद्धा नवीन चिन्ह त्यांनी स्वीकारलं होतं. रॉयल इन्फ्लुएन्स किंवा ब्रिटिश लोकांनी आपल्या जवळपास 150 वर्ष राज्य केल्यानंतर त्यांचा आपल्या बऱ्याच महत्त्वाच्या ठिकाणांवर अजूनही बऱ्यापैकी इन्फ्लुएन्स आहे आणि काही ठिकाणी तो चालूच आहे. तो कमी करण्याचा प्रयत्न सरकार करते किंवा आपल्या सरकारी एजन्सीज किंवा वेगवेगळे लोक करत आहेत. ती एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल. जसं आपल्या देशाचं नाव आपण इंडियापासून आता भारत असं जास्त वापरण्याचा विचार करतो आहे, कारण अल्टिमेटली जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनबद्दल बोलाल तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा सांगितलं आहे की संविधानात सुद्धा सांगितलं की इंडिया द भारत, याचा अर्थ इंडियाचं नाव भारत असं सुद्धा मेन्शन केलेलं आहे संविधानामध्ये. त्यामुळे ही काही नवीन गोष्ट घडती अशातली गोष्ट नाही. पण ब्रिटिशांचा आपल्यावरचा असर आपण झिडकारून टाकत आहोत हळूहळू, हे मात्र या सर्व गोष्टींमधून जास्त चांगल्या पद्धतीने स्पष्ट होतं. कालच्या दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे वर्ल्ड कपची मॅच. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये साखळी सामना होता चेन्नईमध्ये, आणि या साखळी सामन्यामध्ये एक स्पष्ट झालं की भारताची बॉलिंग खूप चांगली होती. आपण 199 रनवर ऑस्ट्रेलियाला रोखलं
भारत इजीली मॅच जिंकेल असं वाटत असतानाच खूप मोठा अडथळा निर्माण झाला होता, जेव्हा 2 धावांवर भारताच्या 3 विकेट्स पडल्या होत्या. त्या तिन्ही विकेट्स पहिले 3 बॅट्समन 0 स्कोअरवर आऊट झाले होते. तेव्हाची परिस्थिती अतिशय नाजूक होती, पण त्या नाजूक परिस्थितीतून विराट कोहली आणि के एल राहुल यांनी चांगली बॅटिंग करून शेवटी भारताला विजय मिळवून दिला. त्या कोहलीने 85 धावा करून तो आऊट झाला. के एल राहुल 97 रनांवर नाबाद राहिला आणि शेवटी पांड्याने काही सिक्स मारून रन पूर्ण केले. शेवटचा सिक्सर के एल राहुलने मारला, भारताचा विजय नक्की मिळाला. पण आपल्याला बरेच गोष्टी विचार करण्यासारख्या कालच्या मॅचमध्ये होत्या. दोन्ही टीमसाठी बरेच पॉईंट्स इम्प्रूवाईज करण्याची गरज आहे असं कालच्या मॅचमधून जाणवलं. तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजच्यापुरते एवढंच, धन्यवाद.